सैराट नंतर दी संजय लीला भंसाळीचा दी लाल इश्क आलेला आहे, म्हणजे सैराट झाला. आता त्यानंतर आलेला हा मोठा मराठी सिनेमा आहे. मोठा यासाठी अर्थातच संजय लीला भंसाळी यांनी तो प्रोड्यूस केलाय. आणि या सिनेमात आहेत स्वप्नील जोशी. आता बॉलिवूडचे निर्माते मराठी देत आहेत, सिनेमे बनवत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण बॉलिवूड प्रमाणेच आपल्या मराठी सिनेमांबद्दल सुद्धा ते तितकेच गंभीर आहेत का? लाल इश्क बघून मला तरी हा प्रश्न पडला. सिनेमातली चांगली गोष्ट आधी सांगतो, सिनेमा सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, लव्ह स्टोरी सुद्धा आहे. पण इंटरवल पर्यंतचा जो भाग आहे ना, तो पटकथाकारानं खूप चांगला बांधलाय, बंदिस्त ठेवलाय. महत्वाचा भाग म्हणजे पोलीस दिसतायत, तपास सुरू आहे, गुन्हा काय घडलाय हे सुद्धा आपल्याला दिसतंय, पण खून कुणाचा झालाय हेच आपल्याला कळत नाही. ते कळतं थेट इंटरवलला. इंटरवल नंतर हळूहळू सिनेमा ढेपाळायला लागतो. आता सस्पेन्स सिनेमा म्हटला की प्रेक्षक म्हणून आपण सुद्धा कुणी खून केला असेल याचे अंदाज बांधत असतो. पण लाल इश्क मध्ये एका पॉइंट नंतर आपला सुद्धा इंटरेस्ट संपतो आणि मग असं होऊन जातं की काय कोणी खून केला असेल ते दाखवा आणि संपवा एकदाच. हे कशामुळे होतं? कारण पटकथा पसरट झालेली आहे. चिमणी चिमणीसारखी गाणं जी आहेत ती सुद्धा टाळायला हवी होती. जर तसं केलं असतं तर कदाचित प्रेक्षकांचा इंटरेस्ट सुद्धा शेवटपर्यंत राहिला असता. या सिनेमातल्या भक्कम बाजू कुठल्या तर संवाद. हिरो आणि इन्स्पेक्टर यांची जी जुगलबंदी आहे बघण्यासारखी. जयवंत वाडकर आणि कमलेश सावंत यांनी तर अफलातून काम केलंय. मर्डरचा मोटिव असणारे व्यक्ती दोन आहेत. मिस्टर यश पटवर्धन ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी सकाळी काय घडलं? स्वप्नील जोशीला बऱ्याच दिवसांनी एक वेगळा रोल मिळाला, म्हणजे तो सिनेमाचा हिरोच आहे आणि सिनेमामध्ये सुद्धा तोच हिरो आहे. पण तरी सुद्धा इतर अनेक गोष्टी सिनेमात असल्यामुळे नेहमीसारखा हिरोगिरी वगैरे करणारा स्वप्नील जोशी इथे नाही आहे. थोडा वेगळा स्वप्नील तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. अंजना सुखानीला मात्र या सिनेमात का घेतलं हा प्रश्न आहेच. तो अगदी सगळ्यांनाच पडणार आहे. पण अर्थात या सिनेमात तिचं डबिंग झालेलं असल्यामुळे ती जरा सुसह्य होते. आणि हा जाता जाता एक महत्वाची गोष्ट, कदाचित या सिनेमाचे जे निर्माते आहेत ना ते एक कॉन्टेस्ट अनाऊन्स करू शकतात. लाल इश्क या टायटलचा सिनेमाशी काय संबंध आहे हे प्रेक्षकांनी सांगावं. त्यामुळे ज्यांनी हा सिनेमा बघितलाय ते या कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकतात आणि त्यासाठी तुम्ही हा सिनेमा बघू शकता. मी तरी सध्या या सिनेमाला देतोय 2 पॉपकॉर्न. आता लाल इश्क थोडा बोरिंग असेल पण आपले रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज कधीच बोरिंग नसतात. ते तुम्ही बघताय युट्यूबच्या अद्भुत चॅनलवर. तेव्हा अद्भुत सर्च करा युट्यूबवर, व्हिडिओज बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट टाका, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा.